वेलकम एजीएम आयटीआय चैनल वर आपलं स्वागत है। नवनवीन वीडियो पाहण्यासाठी चैनल ला सब्सक्राइब करा। औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिंडोरी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी श्रम संस्कार शिशेष शिबिराचे थाटात उद्घाटन आज दिनांक 5 मार्च 2024 रोजी संस्थेच्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी कर्दमा आश्रम करंजी तालुका दिंडोरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रम संस्कार शिबिर संपन्न होत आहे। प्रशिक्षणार्थी तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक कार्य व श्रमदानातून उल्लेखनीय सामाजिक कार्य करीत असतात। त्या संस्कार शिबिराचे प्रमुख पाहुणे माननीय श्री परदेशी साहेब पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस स्टेशन यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। चर्चा सत्रे व्याख्याने यातून विविध ज्ञान व व्यक्तिमत्व विकास होण्यास हातभार लागतो। तसेच मागील श्रम संस्कार शिबिराचे उल्लेखनीय कार्याची दखल माननीय संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याचा गौरव केला होता। एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री जे बी पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशस्वी नियोजन केले आहे। कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून श्री प्रशांत कुलकर्णी यांनी शिबिराची संकल्पना विशद केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोल्डेसर यांनी केले। यावेळी संस्थेचे सन्माननीय गटनिदेशक निदेशक कार्यालय कर्मचारी एनएसएस स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी व गावकरी इत्यादी उपस्थित होते। शेवटी कार्यक्रमात आभार प्रदर्शनात एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री जे बी पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले व श्रम संस्कार शिबिर यशस्वी संपन्न करण्याची ग्वाही दिली। धन्यवाद औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिंडोरी राष्ट्रीय सेवा योजना। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा।